शेतकरी मित्रांनो नमस्कार। डाळिंब शेतीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुशांत सुर्वे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, मध्यंतरी भूम जिल्हा धाराशिव या ठिकाणी आपण एका प्रोग्रामसाठी गेलेलो होतो आणि त्यानंतर आपल्या ग्रुपमधील एक शेतकरी होते की ज्यांच्या बागेवर आपण व्हिजिटसाठी गेलेलो होतो। आता ह्या शेतकऱ्यांनी जे रोपं लावलेली होती तर ती टिश्यू कल्चरची रोपे होती। बाग जो आहे हा 6 महिन्याचा झालेला होता आणि या बागेवर जे आहे तेल्या रोगाचे बॅक्टेरियल ब्लाइटचे लक्षणं जे आहे हे चांगल्या प्रमाणामध्ये दिसत होते। म्हणजे बॅक्टेरियल ब्लाइटचे पानांवर त्या ठिकाणी जे आहे स्पॉट दिसत होते, त्यानंतर फांद्यांवर देखील जे आहे त्या ठिकाणी डाग दिसत होते, एक क्रॅकिंग जे आहे त्या ठिकाणी गेलेले होते। आणि शेतकऱ्यांनी सांगितलं तसं जे काही फळं आलेले होते तर त्या फळांवर देखील जे आहे तेल्या रोगाचे क्लिअर कट लक्षणं त्या ठिकाणी दिसत होते। म्हणजे काही फळं त्यांनी तोडून टाकलेले होते आणि सुरुवातीला 1-2 झाडांपुरता मर्यादित असणारा जो बॅक्टेरियल ब्लाइटचा प्रसार जो आहे हा अनेक ठिकाणी आता बागेमध्ये दिसत होता। तर मग आपण तेल्या मुक्त किंवा मरमुक्त बॅक्टेरियल ब्लाइट डिसीज फ्री किंवा विल्ट डिसीज फ्री म्हणून आपण टिश्यू कल्चरचे रोपं घेतो। मग ह्या टिश्यू कल्चरच्या रोपांमध्ये तेल्या आला कुठून हा प्रश्न जो आहे त्या ठिकाणी आपल्याला पडतो। म्हणजे जर आपण गुटी कलम आणि टिश्यू कल्चर या दोघांमध्ये कोणतं फायदेशीर किंवा याच्यामध्ये निवड करताना कोणाची करावी याविषयी आपण ऑलरेडी डाळिंब वार्ता या अंकामध्ये सर्व माहिती घेतलेली आहे डिटेलमध्ये। पण एक प्रेफरन्स म्हणून जर शेतकऱ्यांनी टिश्यू कल्चरला प्रेफरन्स दिलं रोगमुक्त म्हणून आणि मग नंतर 1-5-6 महिन्यात आलं कुठून असा प्रश्न त्या ठिकाणी येतो। तर मग जो बॅक्टेरियल ब्लाइटचा प्रसार जो आहे ह्या भागांमध्ये कशा पद्धतीमध्ये होऊ शकतो, का कुठून येण्याचे चान्सेस जे अधिक प्रमाणामध्ये राहतात, तर पहिलं जे आहे 1-5 ते 6 ठिकाणावरून शिरकाव जो आहे आपल्या बॅगेमध्ये बॅक्टेरियल ब्लाइटचा होऊ शकतो। तर यामध्ये पहिलं जे आहे तर हे छाटणी जे आहे कटिंग टूल्स जे आहे बाहेरून छाटणीसाठी आपले इथे जे मजूर येतात तर त्या माध्यमातून जो आहे हा आपल्या बागेमध्ये तेलाचा शिरकाव जो आहे त्या ठिकाणी होऊ शकतो। दुसरं जे आहे एखादे अवजार वगैरे जे आहे म्हणजे एखाद्या तेलग्रस्त बागेतून एखादं नांगरणी रोटरनी करून आपल्या बागेमध्ये जर त्या पद्धतीमध्ये ते ट्रॅक्टर वगैरे जर आहे त्या माध्यमातूनही होऊ शकतो। तिसरं जे आहे एखादी व्यक्ती तेलग्रस्त बागेतून येत आहे आणि ती आपल्या बागेमध्ये आले तर त्या ठिकाणी देखील तेलाचा बॅक्टेरियल ब्लाइटचा जो आहे शिरकाव आपल्या बागेमध्ये होऊ शकतो। चौथं जे आहे एखादं कीड कीटक आपण म्हणू पक्षी वगैरे जे आहे यांच्या माध्यमातून देखील शिरकाव झाल्याचे उदाहरणं त्या ठिकाणी आहेत। त्यानंतर 5वं जे आहे एखादे बाग आहे आपल्या शेजारी तेल्याग्रस्त बाग आहे आणि त्या ठिकाणावरून वारा जो आहे आपल्या बागेमध्ये आला किंवा वारा पाऊस जे आहे अशी कंडिशन असेल तर त्या ठिकाणच्या वाऱ्याच्या माध्यमातून देखील जो आहे शिरकाव आपल्या बागेमध्ये होऊ शकतो। त्यानंतर एखाद्या रोगग्रस्त बागेतीलच पाणी किंवा माती जी आहे आपल्या बागेमध्ये जर आली असेल तर त्या माध्यमातून देखील शिरकाव जो आहे आपल्या बागेमध्ये होऊ शकतो। अशा 6 ते 7 कारणांच्या माध्यमातून जो आहे आपल्या बागेमध्ये हा बॅक्टेरियल ब्लाइटचा शिरकाव त्या ठिकाणी होऊ शकतो। म्हणजे आपली बाग टिश्यू कल्चरची आहे, रोपं आणताना आपल्या बागेमध्ये जो आहे रोपांमध्ये तेल्या नव्हता आणि नंतर जो तेल दिसायची सुरुवात झालेली असेल तर याला कारणं जे आहे 1-5 ते 6 कारणं। याच्यामध्ये एक अजून कारण ॲड करायचं राहिलं की ज्या ठिकाणावरून तुम्ही रोपं आणलेले आहेत त्या ठिकाणी जर बॅक्टेरियल ब्लाइट ऑलरेडी प्रेझेंट असेल आणि आपल्या बागेमध्ये ते आपण रोप लावलं आणि त्यानंतर एक फेवरेबल कंडिशन त्याला भेटली म्हणजे आर्द्रता तापमान जे आहे त्याच्या वाढीसाठी आवश्यक असणारं जर ते भेटलं तर त्यानंतर त्याची लक्षणं जे आहे आपल्या बागेमध्ये दिसायला सुरुवात होऊ शकतात। म्हणजे अशा 6 ते 7 कारणांमुळे जे आहे आपल्या बागेमध्ये शिरकाव हा त्या ठिकाणी बॅक्टेरियल ब्लाइटचा होऊ शकतो। तसंच आपल्या बागेमध्ये सुरुवातीला 1-2 झाडांवर दिसला होता आणि नंतर वाढला कसा असा देखील प्रश्न जो आहे अनेक शेतकऱ्यांना पडतो। तर ज्यावेळेस तुम्ही ब्लोवरने किंवा STP ने फवारणी वगैरे घेतात तर त्यावेळेस त्या प्रेशरच्या माध्यमातून जे आहे म्हणजे मी सांगितलं की तेल्यासाठी बॅक्टेरियल ब्लाइटसाठी जे आहे वारा आणि पाऊस ही एक फेवरेबल कंडिशन असते। म्हणजे वारा आणि पाऊस हे दोन गोष्टी एकत्र आल्या की मग त्याचा प्रसार जो आहे बागेमध्ये झपाट्याने वाढत जातो। आपल्याला उदाहरणही माहीत असेल की ज्यावेळेस चक्रीवादळ आपल्या ठिकाणी त्यावेळेस आलं होतं निसर्ग चक्रीवादळ म्हणा किंवा त्याच्या आधीचे जे चक्रीवादळ आले तर त्यावेळेस बागेच्या एका कोपऱ्यामध्ये असणारा जो बॅक्टेरियल ब्लाइटचा शिरकाव आहे हा पूर्ण बागेमध्ये दिसायला लागला किंवा एखाद्या गावाच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये बॅक्टेरियल ब्लाइटचे बाग होते आणि पूर्ण गावामध्ये नंतर तो दिसायला लागला। तसंच या पद्धतीमध्ये ज्यावेळेस तुम्ही STPने वगैरे फवारणी घेता एखाद्या इन्फेक्टेड झाडावर म्हणजे आपल्याला माहीत नसतं की त्यावर इन्फेक्शन वगैरे आहे की नाही, मग त्यावेळेस काय होतं की ह्या ब्लोअरच्या किंवा STPच्या फवारणीने जे आहे ते पाऊस अधिक वारा असेच कन्सेप्ट असतं। म्हणजे फवारणीचं प्रेशरही असतं आणि पाणीही त्या ठिकाणी असतं, मग अशा वेळेस जे आहे पुढच्या झाडांवर जो आहे
म्हणजे जसं जो ज्या बाजूला तो फवारणी जाईल तर त्या त्या बाजूला जो आहे हा शिरकाव त्या ठिकाणी दिसायला सुरुवात होतो. म्हणून ज्यावेळेस आपल्याला आता ऑलरेडी मी सांगितलं की आपल्या बागेमध्ये आपल्याला काही झाडे स्पॉट झालेली असतील की दिसलेली असतील की ह्या ह्या झाडांवर आपल्याला बॅक्टेरियल ब्लाइटची लक्षणं दिसायला लागलेली आहेत, तर मग सुरुवातीलाच जे आहे ते झाडं तिथून काढून टाकलेली योग्य राहतील. म्हणजे आपल्याला ती झाडं दिसलेली आहे आणि वरतून आपण स्प्रे घेतोय, मग स्प्रेच्या माध्यमातून ते अजून पुढे पुढे झाडांवर जे आहे त्या ठिकाणी चाललेलं आहे, किंवा मग पाऊस आहे वारा आहे याच्या माध्यमातून आणखी आणखी ते इन्फेक्शन जे आहे पुढे पुढे चाललेलं आहे. तर मग ज्यावेळेस तुम्हाला क्लिअर कट लक्षात येतं की आपल्या 500-700 झाडांमध्ये एक ठराविक 10-15 झाडांवर तेल आहे किंवा ह्या ह्या एक 5-7 झाडांवर तेलाचे बॅक्टेरियल ब्लाइटचे लक्षणं आपल्याला त्या ठिकाणी दिसतात, क्लिअर कट फांदीवर स्पॉट दिसत आहेत, फळांवर फळं आलेले आहेत किंवा त्याच्यावर स्पॉट दिसतात, किंवा पानांवर देखील ऑइली स्पॉट त्या ठिकाणी दिसतात, म्हणजे तिलकट डाग जे आहे पानांवर दिसायला सुरुवात होतात. तर मग अशी झाडं जी आहे आपण काढून टाकलेली कधीही योग्य राहतील. किंवा ज्या ज्या झाडांवर फांदीवर स्पॉट दिसतात पण बाकी काही लक्षणं नाही, मग अशा ठिकाणी जे आहे तुम्ही त्यांची हार्ड कटिंग, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जर असेल तर त्यांची हार्ड कटिंग छाटणी वगैरे घेतलेली फायदेशीर राहील. जिथं जिथे स्पॉट दिसतात तिथून वरचा जो भाग आहे, म्हणजे एखाद्या ठिकाणी इथे स्पॉट दिसतोय तर इथून खाली फांदी कट केलेली आणि ती पूर्ण बाहेर काढून टाकली, जाळून टाकलेली जी आहे ती फायदेशीर राहते. मग अशा पद्धतीमध्ये तुम्ही ते झाडं जर काढून टाकले आणि त्याच्यानंतर जे आहे काय करायचं आहे उपाययोजना त्याच्यामध्ये, तर जिथे जिथे स्पॉट असतील तिथे बोरडो पेस्ट तुम्ही करू शकता. 10 लिटर पाण्यामध्ये 1 किलो मुरचूट टाकून आपण एक बोरडो पेस्ट तयार करून घ्यायची आणि त्या त्या झाडांवर जे आहे तुम्ही बोरडो पेस्ट करू शकतात. शिवाय आपण रोपं जर जी झाडं जी आहे बॅक्टेरियल ब्लाइटची ती काढून टाकली त्याच्यानंतर बोरडोचे स्प्रे जे आहे आपण कंटिन्यू ठेवले, म्हणजे बाग धरलेली नसेल तर ते बोर्डोच्या स्प्रेने देखील जे आहे चांगल्या प्रमाणामध्ये अटकाव त्या ठिकाणी होतो. तयार केलेला बोर्डो मी सजेस्ट करेन की तयार केलेला मुरचूट आणि चुना वापरून pH 1.5-7 करून जो आहे जो बोर्डो तयार केला आणि तो बागेवर जर स्प्रे केला तो फायदेशीर राहील. दुसरं असं की जर तुम्हाला झाडे स्पॉट झालेले असतील की अशी अशी झाडं आहे तर ती मी सांगितलं एक तर काढून टाका किंवा त्यांची हार्ड प्रूनिंग करा, पण छाटणी घेताना त्या झाडांची कात्री जी आहे, म्हणजे हे झाड तेलाचं आहे आणि त्या झाडांची छाटणी तीच कात्र आपण पुढच्या झाडांना अशा पद्धतीमध्ये केलं किंवा स्प्रेच्या माध्यमातून जो आहे हा पुढील पुढील झाडांवर जो आहे त्या ठिकाणी जाऊ देऊ नका. बोर्डोचे स्प्रे, त्याच्यानंतर हार्ड प्रूनिंग, त्यानंतर बागेला चांगलं असं न्यूट्रिशन, चांगलं योग्य प्रमाणामध्ये त्याला बॅलन्स NPK किंवा मायक्रोन्युट्रिएंट जे आहे चांगल्या पद्धतीमध्ये जाईल याकडे लक्ष द्या. त्याचबरोबर चांगल्या प्रमाणामध्ये सेंद्रिय खत, म्हणजे ज्याच्यामध्ये कोंबडी खत, लेंडी खत असेल किंवा शेणखत असेल, गांडूळ खत असेल, बोन मिल असेल, ह्या गोष्टी ज्या आहे आपल्या बागेच्या बागेमध्ये काय कमी आहे काय जास्त आहे, मातीमध्ये काय कमी काय जास्त आहे याच्या अनुसार जे आहे बागेला चांगल्या पद्धतीमध्ये ताकद द्या. जर झाडांची इम्युनिटी पॉवर जर चांगल्या पद्धतीमध्ये जर वाढवली तर निश्चितच कमी असा प्रसार जो आहे आपल्याला आपल्या बागेमध्ये बॅक्टेरियल ब्लाइटचा जो आहे त्या ठिकाणी झालेला दिसेल. त्यानंतर बागेमध्ये स्वच्छता वगैरे व्यवस्थित पद्धतीमध्ये ठेवा. जर अशा पद्धतीमध्ये जर आपल्याला स्पॉट झालं की बॅक्टेरियल ब्लाइट आपल्या बागेमध्ये आहे तर मग हवा खेळती कशी आपल्या बागेमध्ये राहील, हवा खेळती इन द सेन्स ह्युमिडिटी जास्त तयार होऊ देऊ नका. जास्त दाट लागवड जी आहे किंवा अतिरिक्त प्रमाणामध्ये डेन्स जे आहे म्हणजे आर्द्रता बागेमध्ये तयार झालेली नको, किंवा मग त्या पद्धतीमध्ये जर झाली तर मग तो प्रादुर्भाव जो आहे हा अधिक प्रमाणामध्ये वाढलेला आपल्याला दिसेल. तर मग अशा पद्धतीमध्ये जे आहे मी सांगितलं तसं एकतर जे झाडं स्पॉट झालेले आहे ती काढून टाका, काबर काढून टाका, कारण फवारणीच्या HTP प्रेशरने जो आहे ते पुढे पुढे ते वाढत जाणार आहे. दुसरं जर जास्त झाडं असेल तर किमान त्यांना हार्ड प्रूनिंग घ्या आणि जिथे जिथे स्पॉट असतील तिथे बोर्डो पेस्ट लावून द्या. तिसरं त्यांना चांगल्या पद्धतीमध्ये शेणखत, कोंबडी खत, लेंडी खत वगैरे जे आहे कंपोस्ट सेंद्रिय खत किंवा गांडूळ खत वगैरे बोनमिल ह्या गोष्टी चांगल्या पद्धतीमध्ये मातीमध्ये काय आपले कमी आहे काय जास्त आहे याच्यानुसार द्या. झाडांची ताकद जी आहे चांगल्या पद्धतीमध्ये वाढवा. त्यानंतर जे आहे बागेमध्ये आर्द्रता तयार होणार नाही जास्त प्रमाणामध्ये याची काळजी घ्या. आणि त्याच्यानंतर जे आहे योग्य बहार त्या बागेसाठी पकडा, म्हणजे जर तेल्या त्या बागेमध्ये स्पॉट झालेला असेल तर जून जुलैच्या आत जो आहे आपला बाग बहार उतरून जाईल अशा पद्धतीमध्ये जर नियोजन केलं तर मग चांगल्या पद्धतीमध्ये जे आहे आउटपुट तुम्हाला त्या बागेतून भेटेल. आता हे शेवटचे वाक्य जे आहे त्याच्यासाठी परत मी एखादा दुसरा व्हिडिओ बनवेल, पण याच्या शेवटी शेवटी तुम्हाला सांगतो जाता जाता की अनेक वेळा म्हणजे त्याही शेतकऱ्यांच्या इथं मला जाणवलं की आता अजून बहार धरलेला नाही, तो धरलेला नाहीच आहे आणि त्याच्याही आधी जर आपल्याला हा स्पॉट झालेला असेल
वेक्टरल ब्लाइटचा प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये, तर मग अनेक वेळा शेतकरी जे आहेत त्या ठिकाणी निराश होतात, आता बाग काढून टाकावी की ठेवावी, किंवा अजून पहिलेही बहार झालेला नाही, खर्चही मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे. तर मग काय होतं की आपल्या बागेमध्ये 700 झाडांमध्ये किंवा 500 झाडांमध्ये एक 15-20 झाडांवर जर दिसलेला असेल तर मग त्याचा विचार करून लगेच बाग काढण्यात काही अर्थ नसतं. म्हणजे एखादं तुम्ही 500 झाडांमध्ये मी म्हणेल की एक 9-10 टनाचा आपण ॲव्हरेज पकडलं की त्या ठिकाणी आपल्याला एवढं भेटणार आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 100-200-500 किलो जे आहे हे त्या ठिकाणी तेलग्रस्त फळं जे आहे त्या ठिकाणी सापडली, तर मग हा जो रेशो आहे हा जास्त प्रमाणामध्ये वाढायला नको. म्हणजे 10 टनापैकी 1/2 टन ठीक आहे, त्याच्यानुसार आपण ती दरवर्षी ती लिमिट जी आहे ही धरून चालायची. यावर्षी ती लिमिट जी आहे अतिरिक्त प्रमाणामध्ये क्रॉस होईल, म्हणजे 10 टनामागे जर आपल्याला 3-4 टन जे आहे हे तेलाचेच फळं निघायला लागले तर मग आपण ती बाग जी आहे त्या ठिकाणी रिप्लेस करायचं जे आहे ते विचार करू शकतो. पण मग अजून 10 टनामध्ये आपल्याला 100-200 किलो 500 किलो ही अजून आपल्याला कन्फर्म नाही की किती प्रमाणामध्ये निघेल. आता शिका आपल्याला झाडांवर तो जो स्पॉट झालेला आहे आणि नंतर तोच विचार करून जर आपण बाग काढली तर तो चुकीचा निर्णय त्या ठिकाणी ठरू शकतो. म्हणून पहिल्यांदा बाग बाहेर धरा, एक 700-500 झाडांमध्ये किती टन उतरत आहे, त्याच्यापैकी किती जे आहे तेलग्रस्त निघत आहे, तर मग त्याच्यानुसार जो आहे आपण पुढे चाललेलं योग्य राहील. एक 15-20 झाडांवर दिसल्या म्हणून पूर्ण बाग काढायची आणि नंतर परत लावायची, परत त्याच्यावर दिसेल न दिसेल ही गॅरंटी कोणालाही देता येत नाही. म्हणून एक आपण लिमिट ठेवायचं, एक थ्रीशोड लेवल आपण म्हणू की एकदा ती क्रॉस केली की आपल्याला वाटलं की 10 टनामागे 5 टन तर तेलात निघतो आहे 5 टनासाठी, तर मग त्यावेळेस जे आहे आपण रिप्लेसमेंटचं म्हणजे निम्म्यापेक्षा अधिक नुकसान ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की होतं आहे, तर मग त्यावेळेस आपण बाग रिप्लेसमेंट करायचा विचार त्या ठिकाणी करू शकतो. पण मग एक ठराविकच 100-200 किलो 500 किलो तुम्हाला तेलाचं दिसलं आणि लगेच त्याच्यासाठी 10 टनाचं नुकसान करायचं ही गोष्ट जी आहे त्या ठिकाणी चुकीची ठरते. म्हणून नवीन ज्यांच्या बागेमध्ये हे दिसत असेल तर त्यांनी ह्या गोष्टीचा विचार केलेला योग्य राहील. लगेच बाग काढण्याची रिप्लेस करण्याची जी आहे गरज त्या ठिकाणी राहत नाही. आणि आता गुटी कलम टिश्यू कल्चर ह्या दोन्हीपैकी मी सांगितलं की चांगल्या आपल्या एखाद्या ओळखीचे शेतकरी असेल की ज्यांचे मातृवृक्ष चांगले आहे, चांगल्या पद्धतीमध्ये ते वर्षानुवर्ष उत्पन्न घेत आहे, तर अशा ठिकाणची गुटी जर आणली तर साहजिकच तुम्हाला रोगांचा अटॅक जो आहे हा त्या तुलनेमध्ये कमी दिसतो. म्हणजे तुम्ही दोन्हीही कम्पेअर करून पाहू शकता की गुटी कलम टिश्यू कल्चरच्या माध्यमातून की कोणत्या, पण जर तुम्हाला वाटत असेल तर कॉस्ट कम्पेअर किंवा डिसीज कम्पेअरच्या दृष्टीने मी म्हणेल की चांगली जर आपले एखादे बघण्यामध्ये मातृवृक्ष असतील तर त्या ठिकाणावरून गुटी घेतलेली योग्य राहतील आणि तिची लागवड केलेली जी आहे फायदेशीर राहील. आता ज्यांच्या बागेमध्ये ऑलरेडी आलेलं आहे तर त्यांनी ह्या उपाययोजना करा आणि लगेचच बाग काढायचा विचार करू नका. मी जे उदाहरण सांगितलं 10 टनामागे 200 किलो 200 ज्यावेळेस 5 टन होईल त्यावेळेस बाग रिप्लेसमेंटचा ह्या 200 विचार करत बसला तर हे 10 टनाचं नुकसान जे आहे आपल्याकडे त्या ठिकाणी होऊ शकतं. म्हणून खर्चही आपला जो आहे वाया जाऊ शकतो, परत रिप्लेसमेंट करायची, नवीन रोपं लावायची, ते पुन्हा त्या गोष्टी रिपीट होत राहतात. तर त्याच्यापेक्षा हे विचारात घेऊ नका की हे 200 किलो नुकसान होतं आहे आपलं, हे तुम्ही विचारात घ्या की हे एवढं चांगलं डाळिंब जे आहे आपल्याला त्या ठिकाणी भेटत आहे आणि ज्यावेळेस ही लेवल याला क्रॉस करेल किंवा याच्या निम्म्यापर्यंत 10 टनापैकी 5 टन मग त्यावेळेस जे आहे बाग रिप्लेसमेंटचं जे आहे तुम्ही बघितलेलं योग्य राहील. तर ह्या सर्व गोष्टी विचारात घ्या. ज्यांच्या बागेमध्ये तेले आहे किंवा ह्या गोष्टी जाणवत आहे तर अशा शेतकऱ्यांना ही माहिती जी आहे नक्की शेअर करा. तुम्हाला ही व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओमध्ये काही प्रश्न आहे काही शंका आहे तर याविषयीची कमेंट्स जे आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.